अच्छी रेसिपी है बीटरूट ज्यूस। खूप छान आणि टेस्टी हे ज्यूस बनवून तयार होतात आणि आज मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या माझ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि खूप हेल्दी असे हे ज्यूस बनवून तयार। चला तर मग आपण बीटरूट ज्यूस करायची तयारी करूया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मी एक मिक्सरचं जार घेते, त्याच्यामध्ये 3 मी बीटरूट सोलून स्वच्छ धुवून घेतले आणि ह्या प्रकारे मी छोटे छोटे पीस करून घेतले आणि एक मोठा कॅरेट घेतला, ते पण सोलून छोटे पीस केले, स्वच्छ धुवून घेतले। 2 इंच मी आलं टाकणार आहे याच्यामध्ये आणि 1-10 पुदिन्याची पानं टाकायची। खूप टेस्टी असं ज्यूस बनवून तयार होणार आहे आणि 1 अख्खा लिंबूचं रस मी काढून घेतलं, ते पण याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला। आणि 1-3 चमचे मी याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे। ही पूर्ण साखर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। साधं पाणी मी घेतलं आहे आणि हे आता मिक्सरचं जार बंद करायला बारीक वाटून छान असं व्यवस्थित वाटून घ्यायचं, जो बीटरूटचा चोथा आहे तो उरला नाही पाहिजे। मिक्सरमध्ये मी व्यवस्थित फिरवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। आता हे मी पूर्ण गाळून घेणार आहे की छान असं ज्यूस तयार होणार आहे। हेल्दी हा ज्यूस बनवून तयार होणार आहे। जर बीटरूट खात नसेल तर ह्या प्रकारे तुम्ही नक्की ज्यूस करा। आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित गाळून घेते, थोडंसं चटपटीत करूया। 1/2 चमचा काळी मिरी पावडर टाकूया आणि 1/2 चमचा याच्यामध्ये आपण जिरे पूड टाकूया। चटपटीत असं थोडं केलं की ज्यूसही छान लागणार आहे। आणि 1/2 चमचा ह्याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकूया। 1 चमचा मी ह्याच्यामध्ये आता मध ॲड करणार आहे। आम्ही साखर पण टाकली आहे ह्याच्यामध्ये, जर तुम्हाला जास्त अगदी गोड नको असेल तर तुम्ही साखर 1/2 चमचे कमी करू शकता, पण मध नक्की टाका की मधनी खूप छान असे चव लागणार आहे ज्यूसची। सर्व आपण असं मिक्स करून घेऊया की हे मसाले वगैरे पण सर्व एकजीव झाले पाहिजे। मी 2 ग्लासमध्ये सर्व करून घेते, 3 बीटरूट, 1 गाजर आणि 1 ग्लास पाण्यामध्ये 3 ग्लास सहजपणे ज्यूस बनवून तयार होतो। मी 2 ग्लास तुम्हाला सर्व करून दाखवते। खूप छान रंगही आला आहे की नैसर्गिक रंग दिसतोय। जर लहान मुलं बीटरूट खात नसतील तर तुम्ही ह्या प्रकारे त्यांना ज्यूस करून द्या। जर मसाले तुम्हाला ॲड करायचे नसतील तर नाही केलं तरी चालेल, तुम्ही थोडी साखर आणि हनी टाका आणि तसं करून द्या, तेही खूप छान लागतं। आता आपण थोडं ह्याच्यामध्ये थोडंसं थंड करण्यासाठी थोडं बर्फाचे पीस टाकूया। जर तुम्हाला जास्त थंड पाणी पाहिजे तर जिथे मी साधं पाण्याचा वापर केला त्याऐवजी तुम्ही थंड पाण्याचा पण वापर करू शकता। जर साधंच करायचं असेल तर तुम्ही बर्फ नाही वापरलात तरी चालेल। मी वरून 1-1 पुदिना ठेवून घेते की खूप छान दिसेल ही, आणि लिंबू असं पण कट करून लावून घेऊया। खूप छान आणि सुंदर असा रंग आलेला आहे आणि खूप टेस्टी अशी रेसिपी बनून तयार झालेली आहे। आता आपलं कॅरेट बीटरूट ज्यूस रेडी आहे आणि खूप छान आणि टेस्टी असा रंगही दिसतो आणि बनवूनही खूप छान झालेलं आहे। तुम्ही लहान मुलं मोठे असो कोणालाही देऊ शकता, घरात कधी आपले पाहुणे आले तरी तुम्ही हा ज्यूस सहजपणे बनवू शकता। सर्व काही घरच्या साहित्यापासून बनवलेलं आहे। कॅरेट बीटरूट ज्यूसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। लाईक करा, शेअर करा, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपीबरोबर, तोवर मस्त रहा।